बीडच्या अंबेजोगाईमध्ये 22 मृतदेहांना एकाच ॲम्ब्युलन्समध्ये कोंबून नेण्याचा दुर्दैवी प्रकार घडलाय. यावर दुःख व्यक्त करू की संताप अशी प्रतिक्रिया अंबेजोगाईच्या घटनेवरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या की याविषयी स्वराती रुग्णालयाच्या डीनशी बोलले असता त्यांनी याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन ॲम्ब्युलन्सची मागणी केल्याचं सांगितलं. हे अतिशय दुर्दैवी असून स्वतःची जबाबदारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर ढकलली. कलेक्टरांना प्रश्न केला तर त्यांचं असं झालंय की ते बोलूच शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया अंबेजोगाईच्या घटनेवरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. 22 लोकांचा मृतदेह सामानाप्रमाणे एका ॲम्ब्युलन्समध्ये कोंबून भरून त्यांना अंत्यविधीसाठी पाठवण्यात आलं. ही भयानक घटना अजून कुठली नसून माझ्या बीड जिल्ह्यातली आहे. या घटनेबद्दल मला दुःख 22 लोकांच्या मृत्यूबद्दल व्यक्त करावा का संताप त्या प्रकारच्या त्यांच्यावर केलेल्या व्यवहाराबद्दल व्यक्त करावा हे मला कळत नाही. मी आयसोलेटेड आणि क्वारंटाईन असल्यामुळे, माझं स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे ही बातमी मी काल पाहू शकले नाही. आज मी सकाळी डीन यांचा बाईट बघितला आणि त्यांनी सांगितलं की 17 तारखेला आम्ही कलेक्टरांना पत्र लिहिलं होतं की आमच्याकडे अशा प्रकारची व्यवस्था नाही आहे, जर डेड बॉडीजला नेण्यासाठी आमच्याकडे पुरेशी व्यवस्था नाही तरी त्याची दखल आम्हाला घेतली गेली नसल्यामुळे असं करावं लागलं. हे सर्व दुर्दैवी. स्वतःची जबाबदारी त्यांनी कलेक्टरांवर ढकलली. कलेक्टरांना प्रश्न विचारला तर कलेक्टरांचं असं झालं की ते बोलूच शकत नाही. बीड जिल्ह्यामध्ये सध्या शासनाने अत्याचार करायचं ठरवलं आहे आणि प्रशासनाने हात टेकलेले आहेत. हे कॉम्बिनेशन बीड जिल्ह्याच्या भविष्यासाठी आणि आत्ताच्या वर्तमानाच्या परिस्थितीसाठी अत्यंत भयानक आहे. राजकारण करण्याची भूमिका माझी कधीच नव्हती. कधीही मी भूमिका घेत असताना बोल्ड भूमिका घेतली, कारण ती जनतेच्या हिताची असल्यामुळे. कदाचित स्वतःचं नुकसान केलं असेल पण भूमिका माझी कधीही मी प्रभावीपणे आणि स्पष्टपणे मांडली. आज बीड जिल्ह्यामध्ये जे चाललं आहे, माझी हात जोडून विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना, आदरणीय शरद पवार साहेबांना, अजित पवारांना, मी विनंती करते की आपण कृपया बीड जिल्ह्याकडे जातीने या गोष्टीमध्ये लक्ष द्यावं. आपण शासनाची जबाबदारी ज्यांना दिली ते स्वतःचे कर्तव्य बजावत नाहीत हे दरवेळी स्पष्ट होत आहे. आज बीड जिल्ह्यामध्ये मृतदेहाची अशी विटंबना होत आहे. बीड जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनच्या अभावी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 पेशंट मेलेले आहेत. कुठल्याही पद्धतीने लोकांना हवं ते अधिकार त्यांचे मिळत नाही आहे. कोणाच्या तरी पाया पडल्याशिवाय लोकांना साधं रेमडेसिवीरचं औषध मिळत नाही आहे. आज डॉक्टर दहशतीमुळे बोलत नाही आहेत. डॉक्टरांच्या सह्या घेतल्या गेलेल्या आहेत रेमडेसिवीरच्या कोटे देण्यासाठी आणि त्यांच्याकडून ते कागदपत्र जमा करून घेतले आहेत, पण एकही रेमडेसिवीर या डॉक्टरांपर्यंत पोहोचली नाही. आज या रुग्णांची सेवा करणारा बीड जिल्ह्यातील परळीमधला आमचा डॉक्टर, स्वतः त्याला कोविडचं इन्फेक्शन झालं आहे आणि त्याला स्वतःला रेमडेसिवीर आज उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे. तो 4 डॉक्टरांना विचारतो रेमडेसिवीर उपलब्ध आहेत का, ही परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती वर येणार नाही, कारण चौकशीमध्ये सगळं जिकडे तिकडे करून टाकण्याची प्रथा आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करते, खास करून मुख्यमंत्र्यांना, आदरणीय शरदचंद्रजी पवारांना, आपली स्वास्थ्य ठीक नाही तरी आपण याच्यामध्ये आदेश द्यावे. अजित पवारांची मी आज सकाळी बाईट पाहिली. त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की रेमडेसिवीर हे कोणाच्या घरातून किंवा कोणाच्या खिशातून वाटणं चुकीचं आहे, तर आपल्याच स्वतःच्या राज्यामध्ये आपण ज्यांना जबाबदारी दिली ते निष्काळजीपणे काम करत असल्यामुळे माझ्या बीड जिल्ह्याच्या आज लोकांची हेळसांड होत आहे. या गोष्टीला आपण जातीने चौकशी करावी, आपण याच्यामध्ये लक्ष घालावं. आपण ज्या स्पष्ट भूमिका मांडली आहे त्या भूमिकेशी विपरीत आपल्या ज्यांनी ज्यांना आपण जबाबदारी दिली वागत असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे. रेमडेसिवीर हे कोणाच्या हातून जाण्यासाठी जर लोकांना वेळेवर प्रयत्न असेल आणि त्यांचा जीव जात असेल तर या मृत्यूंना जबाबदार कोण, हा माझा प्रश्न आहे.